खाली त्यांना बरोबर अंदाज आहे की आपण किती खेळू पाहिजे। नमस्कार मंडळी, गणेश कोळी मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतोय। मी तुम्हाला मासेमारी काय आहे ते दाखवीन, आपल्या सोबत कोण आहे ते पण दाखवीन, फक्त व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओची मजा घ्या, कारण भरपूर भारी भारी व्हिडिओ आता आपण तुम्हाला दाखवणार आहे। आमचे गणपतीनंतर भारी अजून वेगवेगळे सण येतील, सणांचे सगळे सणांचे पण दाखवीन आणि आपले फिशिंगचे व्हिडिओ तर कंटिन्यू राहतील। मौसमसुद्धा बघताय भारी आहे। चला आता आम्ही निघलोय आलोय करंजा जेटीला, तिथून आपला मित्र येतोय, तो कोण आहे तो दाखवतोय, नंतर आपण जाऊ डायरेक्ट फिशिंगला। आता बघताय सुरुवात झाली आपली, सुरुवात झाली आपली फालके जोडायची। फालके आता आपण चाललो झुल्याला, बघा हे फालके काढले, आता दाखवतो तुम्हाला मी, पूर्ण व्हिडिओ बघत राहा, मजा घेत राहा, कारण ही फालक्यांची म्हणजे डोलीची झोलची व्हिडिओ बघायला तुम्हाला नक्की मजा येईल। डोल वेगळी बनवलेली आहे, स्पेशल झोलासाठी बनवलेली आहे डोल, त्या आतमध्ये खंडा नाही, दाखवून काढल्यानंतर एक खोला ते बांधायची वेगळी पद्धत आहे, कारण इथे फेंडा सोडला आता तो आपला खोला दुखतो, सगळं एक ते धाग्यावर फक्त डिपेंड अवलंबून असतो। मामाने आपला खोला रेडी करून घेतलाय, एक साईडला फालका बघू शकताय समोर तुम्ही, आणि त्या साईडला एक फालका, दोन साईडला दोन फालके आहेत, ते फालक्यानं लावली जाते डोल, ते कशी लावतात ते पण मी दाखवतोय। समोर बघताय दुसरी एक आपली करंजाची झोल्याची बोट आली, यांचं आहे का अलंकार त्यांच्याच भावाशी आहे। बघताय आपली दुसरी पण बोट आहे ना, मागे बघू शकताय आपली दुसरी एक बोट आली, दोन बोटी आपली आता चालेल ना, पण आपल्या सोबत आलो 100% भेटले काय येते, मारला झोला त्यांना काय आला नाही म्हणून, आता आपल्या सोबत आपण चालून समोर, आता दोन्ही बोट डायरेक्ट झोला, दोन्ही बोटींची सुरुवात बघू काय धमाल मासेमारी आहे वाटते आजची, समोर तिकडे चालू ना बोल। नको कालची करू सौगा, देव खंडोबा पाठीशी उभा, तर आपल्या सोबत आहे ना अलेक्स, अलेक्स बाय अलेक्स भाई, आता आपण चाललो ते फालक वगैरे काढलं ना, मग तो सगळा इथून भेटत असतो काय म्हणजे दोन ते सुरुवात गारच ते गाणी वरली ना, हा का झोला येतोय आणि गार म्हणजे लूज केलं नाही, वायर जाते चालन आहे ना, हा ती खाली जाईल, खाली जाईल, ओके म्हणजे दोन्ही साईडची जाईल, आणि मग त्याला आपण बांधलेली असत डोल किती तीस वाव, तीस ते पंचवीस जास्ती सोडली ना चिखल भरते, मग आपण आहेच रे, आहेच रे का, म्हणजे तो ही गोष्टी बद्दल माहिती पण पाहिजे, नुसता कुठला धंदा करून फायदा नसतं, तर ते गोष्टीबद्दल परफेक्ट माहिती पाहिजे, तर यांना माहिती आहे का यांचा कायमचा तो धंदा आहे। बघत राहतो व्हिडिओमध्ये, मजा घेत व्हिडिओची, जाम मजा येणार आहे व्हिडिओमध्ये आज। तर बघताय समोर आता आपली डोल टाकला, आपला झोळा टाकला, केली सुरुवात, गोया गेलाय तिकडं, आधीच गोया टाकलाय आणि आता डोल पण चालली, बघा खोला गेलाय पुढं आणि आता त्याच्या आतमधून खंडातून डोल जायला झाली सुरुवात। समोर बघताय वरती ते बोळे लावलेले आहेत परला, म्हणजे वरचा भाग काढता राहण्यासाठी, आणि खालचे
खाली येटीला असतं ती जमिनीवरून येतं आणि जास्त करून हे डोल म्हणजे इथं रेत असतं त्या ठिकाणी जास्त घेतली असतं ही हा झोला झोलाव झाला टाकायला गेली सुरुवात घे आता हे आहेत पालके आपली डोल झाली तिकडे सरळ डोल सरळ झाली बघू शकता तिकडे समोर एवढा डोलीचे बोये दिसतात दोन्ही साईडला दोन दोन आहेत आणि मध्ये पाच बोये आहेत त्याला आणि हे आता पालके जायला झाली सुरुवात आता काकाई गेली सुरुवात सोडायला म्हणजे ते पालके बघ गेले खाली आता इथून सगळा कंट्रोल आहे बघताय ते काकांच्या दोन याच्या हातावर बघताय इथून सगळा कंट्रोल आहे ते पालके सोडायचा बघा आपला आता आपली झोला गेला तिकडे खाली त्यांना बरोबर अंदाज आहे की आपण किती सोडली पाहिजे किती खोली असेल इथं आणि इथं किती सोडली पाहिजे ते बरोबर मेजरमेंटचा हिशोब येतो आणि हिशोबान घ्यायला लागतं ती हे बघा कोण आहे निशाणी आहे ती आता मागचं काय कसा घ्यायचं दाखवतो तुम्हाला हे बघू शकता दोन बीम लावलं त्याला रेलिंग्स लावल्यात म्हणजे त्याला रेलिंग लावल्यात त्याच्यामधून तो डोर टाकलेला आहे आणि आता समोर दोन डोर बघू शकताय ते डोर आहेत दोन त्याला आपला आहे झोला तो आपला बोया दिसतोय एकदम लास्टला शेवटचा लास्ट तो खोलाचा आणि आपली ती दुसरी बोट आपल्या सोबत आली दुसरी बोट ती पण आपल्या सोबतच म्हणजे आपल्या दोन बोटी झोला खेचत सोबतच जाणार आहे तर आता अलेक्स किती टाइम घेतलं राहायचं आहे एक तासाची एक तास आता जवळजवळ एक तास आपण हा असा झोला खेचत खेचत कुठला जाणार त्याच्यानंतर जो येईल ते मी तुम्हाला दाखवून तो बघत राहा आतापर्यंत जो झोला टाकलाय त्या झोल्यामध्ये नक्की काय येईल ना हे आम्ही पण सांगू शकत नाही आता तो रोजचा मच्छीमार आहे पण तो पण सांगू शकत नाही त्याच्यामध्ये काही येऊ शकते पाण्याचा कलर कोळंबीच आहे काय येईल माहिती नाही म्हणजे पाणी बघूनच सांगतात ना काही जण ते तसं ते सांगतात की पाणी बघून हा कोळंबीचा पाणी आहे असा कलर कोळंबीच्या पाण्याचा असतं तर कोळंबी येऊ शकते तर बघू आपण बाकी ते मावऱ्या सोडून पण दुसऱ्या भरपूर काही त्याच्या गोष्टीमध्ये येऊ शकतात त्याच्यामध्ये आता एक तास आहे आपल्याकडं एक तास काय करायचा जेव्हा सरग्याचा आंबाट आणि वाकट्या उजल्या वाकट्या उजल्या बघ हो आमचा कुक कुक मामा वाकट्या वाकट्या भुजल्या मामानी अजून आई वाकट्या भुजल्या कालवड म्हणून काम चाललंय भात म्हणून काम चाललंय तुम्ही फक्त मजा घेत राहा व्हिडिओची का हा मावऱ्याचा व्हिडिओ असणार आहे मावरा येईल याच्यामध्ये आणि जिथं आपण डोल जे इथं जे हा झोला जिथं खेचला जातो ते तिथे नॉर्मली म्हणजे खाली रेत असते रेत म्हणजे दांडा होता तुम्ही दांडा म्हणजे वालू असतं वालूचा दांडा असतं दांड्यावर घेतले असते म्हणजे वालूवर बसणार मावरा त्याच्यामध्ये येत फक्त झोला आपला खेचत खेचत आपली बोट जवळजवळ दर्जाला पोचली धक्क्याला पोचली जवळजवळ असते असते आपण झोलापला याला सुरुवात झाली आपली मशीन चालू झाली आपल्या आता झोला यायला सुरुवात झाली बघा फालक आलं बघा फालके आले दोन्ही साईडचे फालके आले बघा दोन्ही साईडचे फालके आले आहेत आता डोलीचे बोये पण आपले तरतर राहतील आपले बघा आता ते डोल आपला झोलात तरता झालाय सगळं बोये तर झालं सगळे आपल्या चार रेषा तरत झाले झोला आपला पूर्ण तरता असं खेचत का घेतल्यावर जो मावरा वरती अडकला असेल तो खोले ना आतमध्ये जाईल पटापट खायचा लागते कारण तो लगेच थांबते ना उडी जागेवर साखर
साखर पण आली येतगाची साखर असत साखर बनली का वजन त्याची मुलं येते खाली डायरेक्ट आप खाल नाही तर सोनेरी मांदेल सोनाला सोना सोना मांदेल बी आला Oh,
पहिला आपण दीड तास मारला राव काय नाही राव मस्ती आली चिमणी चिमणी आहे काय मामा मावरा पण आलाय आणि आपलं जवळ आता बंदर पण आहे आपण डोल खेचत खेचत बंदराच्या जवळ आलो ते झोला ओढत ओढत मावरा निसता निसता आता पोचू आपण बंदरावर लगेच तिथं घ्यायला पण गर्दी तशी असते नेहमी सोनालय मांडेल मांडेल सगळा सोना समुद्राचा समोर आता जेटी आलेली आहे लगेच आता मावरा निसून आपण लगेच जेटीवर पब्लिक पण बघू शकता जेटीवर भरपूर आहे पब्लिक बघा समोर पब्लिक लगेच कधी आली बघितला शो झुला झुला कसा खेचता ऐकायला लागतं त्याला आणि त्या झोळ्याचा मावरा दाखवण्याचा प्रयत्न केलाय तुम्हाला व्हिडिओ नक्कीच आवडले असेल तर लाईक करा शेअर करा चला भेटू आपण शिकार नेऊ मध्ये बाय